नमस्कार, अश्विनीज रेसिपी मध्ये आज आपण भरीव कारल्याची भाजी पाहणार आहोत। भरवा कारला कसा करायचा मी या ठिकाणी दाखवणार आहे। त्यासाठी मी मसाले घेतलेले आहेत। प्रथम आपण मसाले भाजून घेणार आहोत। सर्वात प्रथम मी यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे कलमी टाकून घेतलेली आहे। कलमी, तेजपान आणि यामध्ये खोबरं थोडंसं हे आपण करतोया। थोडस खोबर आपण हलक लाल भिजवूया। हलक खोबर लाल झालं यामध्ये धने टाकून घ्यायचे आहे। तर एक चमचा धने, सहा जीर, थोडीशी सोप आणि थोडेसे शेंगदाणे, हे सर्व छान आपण परतून घेऊया। हे फक्त एवढ्या कारल्याच्या भाजीपुरताच मसाला आहे हा। मसाले परतून घेणार आहे। हे पाहा छान आपले हे मसाले परतलेले आहे। आता हे आपण काढून घेऊया आणि थोडं थंड झाल्यावर मिक्सर मधून काढून घेते। हे पाहा मी कारले घेतलेले आहे, ते थोडस आपण मसाला थंड होऊ देऊया, मग मिक्सर मधून काढून घेऊया। छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि छान अशा फोडी करायच्या आहेत आपल्याला। हव्या त्या आकाराच्या तुम्ही करू शकता। आणि या मधातलं आपण हे आतमधलं पूर्ण आपण हे काढून घेऊया। हे पहा अशा प्रकारे पूर्ण कारले आपल्याला हे करायचे आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला कापून घ्यायचे आहे आणि आतमधलं बिया काढून टाकायचे आहे। तर हे पहा सर्व कारले मी हे करून घेतलेले आहे, कापून घेतले, मधातले बिया पण काढून घेतलेले आहेत आणि आपलं हे मसाला पण वाटण झालेलं आहे। तर आपण यामध्ये लसूण आणि अद्रकाची पेस्ट वाटून घेतलेली आहे। ते मसाला आपण यामध्ये टाकून घेऊया। थोडासा मसाला राहिला तरी काही हरकत नाही। आणि यामध्ये मसाले टाकून घेणार आहे मी। हे पहा सर्वात प्रथम मीठ, थोडासा गरम मसाला, थोडंसं लाल तिखट, थोडंसं लाल तिखट आपल्या चवीनुसार टाका, थोडीशी हळदी पावडर आणि थोडीशी कस्तुरी मेथी। छान असा फ्लेवर येतोय ना। आणि यामध्येच हे लसूण अद्रकाची पेस्ट थोडीशी आपण फोडणीमध्ये ठेवूया। आणि यामध्येच थोडासा गूळ बारीक हे करून टाकायचा आहे आपल्याला। बिलकुल कडू भाजी होत नाही, गूळ टाकला नाही तरी काही हरकत नाही। आणि थोडासा सांबार आणि थोडंसं दोन थेंब तेल। आता हे छान आपण मिक्स करून घेऊया। बॅटरी छान असं ओलं झालं पाहिजे थोडं। हे छान आपण मिक्स करून घेऊया। छान असं एकजीव झालं पाहिजे पूर्ण चटणी, मीठ सरव्याला लागलं पाहिजे। थोडंसं कोरडं वाटत असेल तर थोडंसं तेल टाकून घ्या। मी एक थेंब तेल अजून टाकलेलं आहे। आणि हे आता बॅटर आपण यामध्ये भरून घेणार आहे। या कारल्यामध्ये छान असं तापून भरायचं आहे याच्यामध्ये। हे पा अशाच प्रकारे आपण पूर्ण कारल्यामध्ये हे भरून घेणार आहे मसाला। अशाच प्रकारे आपण पूर्ण कारल्यामध्ये भरून घेऊया। याच्या मी अशाही फोडी करून घेतलेल्या आहेत, अशाही तुम्ही करू शकता। मधातून काप मारून यामध्ये पण छान असं बॅटर भरल्या जाऊ शकते। आणि असंच हे आपण भरून घेऊया। हे पास सर्व कारले आपले भरून झालेले आहेत। शेवटचा आहे आणि आपला मसालाही पुरलेला आहे। जर कमी पडला तर थोडासा मसाला तुम्ही वाढवू शकता। आता आपण फोडणीची तयारी करूया। तर यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई अशीच निवडायची आहे की त्यावर असं ताट बसलं पाहिजे, म्हणजे वाफणी ही भाजी आपली तयार होईल। आपण आपल्याला या भाजीमध्ये पाणी मिनी बिलकुल टाकायचं नाही, फक्त वाफावर भिजायची आहे। तर या ठिकाणी 2 टेबलस्पून मी तेल टाकून घेतलेलं आहे। हे पहा तेल आपण गरम होऊ देऊया। हे पहा तेल आपलं गरम झालेलं आहे।
तो यामध्ये मी जीरे टाकून घेतलेलं आहे, थोडंसं जीरे आणि मोहरी। यामध्येच लसूण अद्रकाची पेस्ट टाकून घेतली, थोडी आपण फोडणीमध्ये पण वापरलेली आहे। तो यामध्ये जो आपण भरलेला मसाला होता तो उरला, तो मी या तेलामध्ये टाकून घेणार आहे। आणि थोडंसं चटणी मीठ टाकून घेऊया, चवीपुरतं मीठ अगोदर पण आपलं आहे, फक्त वरच्या याच्यासाठी आपण चटणी मीठ टाकणार आहे। थोडंसं हळदी पावडर, थोडंसं लाल तिखट, थोडासा गरम मसाला थोडं थोडंच टाकायचं आणि थोडंसं गूळ। हे आपण छान असं भिजवूया। हे पण छान असं झालेलं आहे आणि यामध्येच हे कारले आपण सोडून देऊया। आणि छान असं हलक्या हाताने याला आपण सर्व परतून घेऊया, म्हणजे तेलामध्ये छान असे परतले जातील। तेव्हा छान आपले हे तेलामध्ये परतलेले आहे, एकदम बारीक गॅस ठेवलेला आहे मी आता। आणि यावर आता हे आपण ताट झाकूया आणि यावर आता पाणी टाकून घेऊया। 10 मिनिटं वेळ लागेलच भाजी शिजायला, तर 10 मिनिटांनी आपण एकदा चेक करूया। फक्त या पाण्याच्या वाफेवर ही भाजी होते, कारण करपत नाही, बिलकुल करपत नाही, काही होत नाही। फक्त पण ताटावर आपल्याला पाणी टाकणं हे आवश्यक आहे। तर आपण 10 मिनिटांनी एकदा चेक करूया। हे पहा, बरोबर 10 मिनिटं झालेले आहेत आणि मी किती पाणी टाकलं होतं, किती आटलेलं आहे ताटामधलं तेही पाहून घ्या तुम्ही। आणि 10 मिनिटाला आता हे आपण अलगदवरचं ताट काढून घेऊया। अलगद काढायचं आहे, खूप गरम आहे हे। किती छान आपली भाजी झालेली आहे पाहू शकता। हे पहा किती छान आपली भाजी झालेली आहे पाहू शकता, बिलकुल पाणी नाही टाकलं, काहीच नाही टाकलं। किती छान झालेली आहे आणि आपले कारले पण शिजलेले आहेत पाहू शकता तुम्ही। जर शिजले नसले तर अजून 5-6 मिनिटं तुम्ही भाजी ठेवून द्या। आणि ही भाजी जवळपास 2-3 दिवस सुद्धा खराब होणार नाही, कारण यामध्ये आपण बिलकुल पाणी नाही टाकले, फक्त वाफेवर ही भाजी झालेली आहे। आणि शिजण्यासाठी याला जवळपास 10-12 मिनिटं वेळ लागतो, बारीक गॅसवर आपल्याला हू द्यावं लागते। हे पण छान अशी शिजलेली आहे ही भाजी, खूप गरम आहे, छान अशी मोहाबजी भाजी झालेली आहे। तर आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया। या ठिकाणी आपण प्लेटमध्ये भरवा कारले काढून घेतलेले आहे। तर ही भरवा कारल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आणि ही भरवा कारल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा।